हरिओम श्री राम, मी संध्याविरा मोहिले, नालासोपारा उपासना केंद्र। मी बॉम्बे पोर्टर्समध्ये सर्विस करत होते, आता मी BRS घेऊन सध्या मी गृहिणी आहे आणि 2001 सालापासून मी बापूंकडे येते। माझा जो अनुभव आहे तो 2004 सालचा आहे। त्यावेळी आमच्यावर एकदम वाईट प्रसंग आला होता, पण त्यातून ह्या सद्गुरूच्या कृपेने आम्हाला अशी मदत मिळाली की अपरिचित माणसांकडनं मदत मिळाली आम्हाला। मी आमची फॅमिली, मी माझे मिस्टर आणि मुलगी, आणि त्याचबरोबर आमच्याबरोबर माझे मावसदीर, त्यांची पत्नी आणि मुलगा, असे आम्ही 6 जण हिमाचल प्रदेशच्या सहलीला जात होतो। दुपारी 12:30 वाजता आम्ही बोरीवरून ट्रेन पकडली आणि प्रवास चांगला मजेत चालला होता। त्यानंतर रात्री 10:30 सुमारास एकाएकींना अस्वस्थ वाटायला लागलं। त्यावेळेला गाडीने रतलाम सोडलं होतं आणि माझ्या दिराने त्यांना आपल्याला तुला अस्वस्थ वाटते तर आपण हवेजवळ उभे राहूया का, तर म्हणाले नको मला उभंच नाही राहता येत आहे। मग त्यांना आम्ही समोरच्या बर्थवर झोपवलं, पण त्यांचे शेवटचे शब्द, संध्या माझं काही खरं नाही। आणि तर मी मला त्यांनी तू पा तिच्या पायाला चोळ, आणि मी शेवटी मी हाक मारली, बापू आई या बाबा आता, तोपर्यंत त्यांच्या तोंडातून फेस यायला लागला आणि आमच्याकडे बघतच तरी डोळे मिटले। संपूर्ण ट्रेनमध्ये बघितलं तर एकही डॉक्टर नाही। शेवटी TC आम्ही विचारलं तर त्यांनी मात्र नागदा स्टेशनला फोन करून ॲम्ब्युलन्स मागवून ठेवली होती आम्हाला। नागदा स्टेशनला त्या गाडीचा हॉल्ट नाही आहे, तरी त्यांनी ती गाडी थांबवली, आम्हाला उतरवलं आणि ह्यांना जेव्हा उतरवलं त्या आम्हाला नाही, त्यावेळेला मात्र एक वाईटाची पाल चुकचुकली मनामध्ये। आणि मग त्यावेळेला आम्हाला ॲम्ब्युलन्स, माझी मुलगी जाऊ आणि मुलगा ते स्टेशनवर TC रूममध्ये राहिले आणि आम्ही ॲम्ब्युलन्स, मी आणि माझा दिल त्यांच्याबरोबर गेलो। हॉस्पिटल नागदाला आहे ते, तिथे आम्ही पोचलो। त्यांना उतरल्यानंतर RMO होते तिकडे, त्यांनी चेक केल्यानंतर त्यांनी त्यांना मृत घोषित केलं। आमच्या पायाखालची जमीनच सरकली, एवढा वेगळा स्टेट काय करणार आता। आणि माझी परिस्थिती तर अशी झाली की मला काही सुचतच नव्हतं, म्हणजे रडूही येत नव्हतं, संपूर्ण हॉस्पिटल चामसूम होतं। मग मी तिकडे एकटीच बसले, माझा दीर बाकी शोधायला पुढे गेला, पण त्या ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर होता ना तो अतिशय, त्यांनी सांगितलं आप महाराष्ट्रीयन हो क्या, मला हो, पण मग हा का प्रमुख डॉक्टर महाराष्ट्रीयन आहे, उसके साथ मराठी में बात करू, त्यांना फोन केला, पण तोच सद्गुरूंनी आमच्यासाठी पाठवलेला देवदूत होता। आणि त्या डॉक्टर या ते रात्री एवढे 12 आले आमच्याकडे, त्यांनी आम्हाला म्हटलं तुमच्यावर फारच वाईट प्रसंग आलेला आहे। त्यांनी आम्हाला आणि RMO तर आम्हाला डेथ सर्टिफिकेट द्यायला तयार नव्हते, ते कसं देणार, काय संबंध नाही, कसं काय झालं कोणा, तर त्यामुळे त्या डॉक्टरने आम्हाला सर्टिफिकेट दिलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला 10,000 रुपये देतो, तुम्हाला लागतील। पण आम्ही तर सहलीला आलो, आमच्याकडे पैसे होते, पण आता हे सगळं अतर्क्याच होतं की काय ओळख नाही पाहत, अगदी पूर्ण अपरिचित आम्ही आणि आम्हाला कोणी 10,000 रुपये देतं म्हणजे विलक्षणच आहे। त्यानंतर मग त्यांनी आम्हाची सोय केली, ॲम्ब्युलन्सची सोय केली आमच्याबरोबर आणि मला सांगितलं तुम्ही जाऊ नका ॲम्ब्युलन्सबरोबर। ते डॉक्टर तिकडले फार खूप चांगले, म्हणजे ते सगळ्या गोरगरिबांना त्यांनी खूप मदत केली, म्हणजे त्यामुळे नागदाच्या शहरामध्ये त्यांना अतिशय रिस्पेक्ट होता। आम्हाला घ्या आमच्याबरोबर ते स्टेशनवर आले, तोपर्यंत माझ्या मुलीला काही पत्ता नव्हता काय झालं ते। तिने विचारलं बाबांना काय आलं, पण जेव्हा तिला कळलं बाबा गेले, त्यावेळी तिने खूप मोठ्याने अंबरडा पडला, पण डॉक्टरनी तिला शांत केली तिला। आणि हे डॉक्टर आणि ह्या सद्गुरूच्या कृपेने आम्हाला एवढी मदत मिळाली की प्रत्येक माणूस, म्हणजे अगदी अपरिचित असून अगदी जवळच्या माणसासारखा त्यांनी आम्हाला मदत केली। त्यांनी आम्हाला TC आम्हाला तो ब्रेक जर्नीचा फॉर्म भरून दिला, नंतर एक पश्चिम एक्सप्रेस तिचा स्टॉप नाही आहे नागदाला, ते आमच्यासाठी थांबवली, त्यांचा एक माणूस आमच्याबरोबर दिला, त्यांनी मग गाडी चढून त्या TC सांगितलं सगळं। सगळेजण आमच्याशी एवढे आपुलकीने वागले की आणि ही हे सगळं सद्गुरूच्या कृपेशिवाय त्याच्या ह्याच्याशिवाय होऊच शकत नाही। आणि एवढी अगदी
पूर्ण स्टेट दुसरं मध्य प्रदेशामध्ये आम्ही होतो. आणि मग त्यांनी आम्हाला दिसलं, त्या टी सीने आम्हाला हे केलं आणि आम्हाला जागा दिली. खूप आमच्याशी पण त्यांनी खूप आपुलकीने तो वागला. म्हणजे पण ही सगळी कृपा सद्गुरूची आहे, त्याच्याशिवाय त्यांनी सूत्र हलवल्याशिवाय काही होऊच शकत नाही. आणि मग माझा दीर ॲम्ब्युलन्समधनं त्या बॉडी घेऊन आला. पण त्यावेळेला 4 स्टेट पार करायचे होते त्यांना. पहिल्यांदा प्रश्न आला बर्फाची लादी पाहिजे, कारण इतक्या वेळेपर्यंत ते एवढी बॉडी ठेवायची तर बर्फाशिवाय पर्याय नाही. त्यांना बघायला गेले तर मग एका चहाच्या टपरीवर गेले. सकाळ पहाटेची वय होती, पण म्हणजे इतकी हे की त्यांनी जे ड्रॉवर उघडला त्याच्यामध्ये त्या फक्त बर्फ वाढायच्या, त्या ह्याच्यात बरोबर ती चिठ्ठी मिळाली, त्यामुळे त्यांना बर्फाची सोय झाली. त्यानंतर ते जवळजवळ 4 वाजता पहाटे निघाले हे घेऊन. त्या ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरने अजून एक माणूस त्याच्याबरोबर घेतला होता. पण ती आमची ती गाडी संपूर्ण ह्याच्यामध्ये आली. एकाही माणसाने आम्हाला अडवलं नाही, कुठली चौकशी नाही, काय आमच्याकडे काही कागदपत्रच नव्हते. आणि त्यावेळेला तेवढं सुचणं पण कठीणच होतं, तर काय डेड बॉडी एवढी आणायची, पोलीस परमिशन लागते ना. पण ते काय आम्ही काहीच करू शकलो, आम्हाला काहीच माहीत नव्हतं आमच्याकडे. पण 4 स्टेटमधनं आम्ही गाडी आणली, पण एकाही माणसाने आम्हाला अडवलं नाही, का आणि कोणी काय विचारतं काही झालं नाही आलो. पण ती गाडी जेव्हा भिवंडीला आली, म्हणजे किती ह्या सद्गुरूंनी आम्हाला किती किती म्हणजे सांभाळलं. भिवंडीला जेव्हा गाडी आली तेव्हा त्या ॲम्ब्युलन्सच्या शेजारून एक पोलीस व्हॅन जात होती. मग साहजिकच त्या दिराला भीती वाटली, तो मला आता काय करायचं, म्हणजे त्यांनी जर थांबवलं, कारण गाडी तर मध्य प्रदेशची होती आणि ह्याच्यामध्ये, तर त्यांनी घाबरतच त्या व्हॅनकडे बघितलं, तर नेमका त्या व्हॅनचा जो ड्रायव्हर होता तो त्याच्या ओळखीचा निघाला. त्यांनी पण ह्याला ओळखलं, अरे सा बाब ह्या कैसे. त्यांनी गाडी थांबवली आणि त्यांनी सांगितलं, तर म्हटलं मध्य प्रदेशची ही रुग्णवाहिका आहे. ठीक, मग त्यांनी सगळं त्याला सांगितलं. मग त्यांनी त्यांच्या त्याच्या त्या व्हॅनमधल्या त्यांच्या ऑफिसरना काय सांगितलं माहिती नाही मिळालं. पण त्यांनी सांगितलं, मी ही गाडी पोलीस व्हॅन पुढे येतो, माझ्यापासून तुम्ही ती गाडी आणा. आणि असं करून त्यांनी आम्हाला ते पार करून दिलं त्याला. आणि आम्ही नालासोपारामध्ये गाडी आली. आणि ही सगळी जी व्यवस्था आहे ही एवढी ती त्याच्या सहाय्याशिवाय होणं शक्यच नाही. काय म्हणजे एवढी डेड बॉडी आम्ही 4 स्टेट पार करून आली, एका माणसाने आमची चौकशी केली नाही, एकाही अडवली नाही कोणाला. पण ही सगळी सद्गुरूचीच कृपा, त्याला हाक मारली आणि त्यांनी सगळी व्यवस्था केली. आणि ह्याच्यानंतर प्रश्न आला डेथ सर्टिफिकेट. डेथ सर्टिफिकेटचा नियम आहे, जिथे माणूस जातो तिकडनंच डेथ सर्टिफिकेट आणायला पाहिजे. आमच्याकडे कोणी नव्हतं, कोण जाणार एवढ्या लांब होता ना, अगदा कोण ओळखीचं नाही, काहीच नाही आहे. मग शेवटी बापूंपुढे उभे राहिले, बापू आता तुम्हीच काय ते करा, तुम्हीच द्या बाबा माणूस आता आम्हाला. मग आम्हाला बुद्धी झाली की आपण डॉक्टर सोनारांना फोन करूया. डॉक्टर सोनारांना फोन केला, त्यांनी सांगितलं मी तुम्हाला जे पेपर दिले आहेत ना ते तुम्ही मला पाठवून द्या. मग आम्ही ते पोस्ट आणि पेपर पाठवले. आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतः नागदा नगरपालिकेत तिथे जाऊन त्यांनी ते डेथ सर्टिफिकेट घेतलं आणि आम्हाला ते घरपोच पोस्ट केलं. म्हणजे डेथ सर्टिफिकेटसारखी गोष्ट आम्हाला इतक्या घरपोच मिळते, हे सगळ्यात अशक्यातली अशक्य गोष्ट आहे, की कोणीच करू शकत नाही. ही सद्गुरूचीच कृपा आणि त्याचीच सगळी योजना, आणि तोच आम्हाला सहाय्य करत होता एक प्रत्येक पावलावर. आम्ही सहलीला काय जातो आणि मध्ये यांचं म्हणजे खरं बघितलं तर आपण तर एकसारखी मला म्हणीची आठवण येते की आपण म्हणतो पण ज्याचे मरण जाठाई तो जाई आपल्या पायी, हे अगदी किती सार्थ झालं होतं की काय माहिती आम्हाला की आता आम्ही जातो आहे ते हे असे परत येणार होत म्हणून. पण या सद्गुरूच्या कृपेने आम्हाला कोणता त्रास झाला नाही. आणि ह्याच्यापुढे किती सगळे जे काही माझे ड्यूज होते काय कोणती का नाही, ती मला घर बसल्या कोणी ना कोणीतरी माणूस मिळाला आणि मला सगळं घर बसल्या कोणताच प्रॉब्लेम नाही, तर माझी सगळी कामं व्यवस्थित झाली, काहीच प्रॉब्लेम कुठलीच अडचण मला याच्यामुळे आली नाही. त्यामुळे अंबज्ञा बापू पास सद्गुरूची कृपा. आणि हा बापू रे तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञा. हरिओम श्रीराम अंबज्ञा.